भैयासाहेब, ते काम झालं बरं का? काही लोक आलेत तुम्हाला भेटायला नाही, तुमचा शास्त्री फळ देऊन सन्मान करायला. काय सन्मान? आम्ही तर त्यासाठी तयारच आहोत. चला भेटूया. बाबा अजून किती वेळ? अजून थोडाच वेळ. अग चांगल्या कामाला जरा वेळच लागतो. पण मला खूप बोर होत आहे. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. बसा. हा, चांगले संस्कार केलेत लेकीवर. हो बोला, काय सेवा करू? अहो भैयासाहेब, आजवर तुम्ही खूप केलत, अजूनही करताय. म्हटलं आपण जरा थोडीशी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आलोय बघा. अहो जनतेचं काम करणं हे आमचं कर्तव्यच. होय, ते बी एकदम खरं आहे. म्हणूनच तर तुमचा सन्मान करण्यासाठी आलोय. धन्यवाद भैयासाहेब. तुम्ही आमची एवढी सेवा करताय की आमच्या औकातीच्या बाहेर पण आम्हाला भरभरून मिळतंय. जनतेसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी काय पण, आम्ही जनतेच्या सेवेसाठी बांधला आहोत. तुम्ही कधी पण आवाज द्या. थँक्यू सो मच अंकल. अहो भैयासाहेब, तुमच्यामुळे आम्हाला कधी असं वाटतच नाही की आम्ही जमिनीवर राहतोय. म्हणून तर तुमचा सन्मान करायला आलोय आम्ही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अहो आता हेच बघा की मी ज्या ठिकाणी कामाला आहे, जेवढं माझं उत्पन्न आहे ते बघता कधीच मी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. पण तुम्ही आपल्या वार्डाला चंद्राचा फील आणून दिला आहे, हे काय कमी आहे का? अहो चंद्रयान जरी आत्ता चंद्रावर गेला असेल ना, तर गेली अनेक वर्ष तुम्ही आम्हाला आपल्या वार्डात चंद्राचा फील आणून देत आहे. राव मांडलं तुम्हाला भैयासाहेब. वा, जगात भारी. क्या बात है. कुठे आहेस रे तू? आणि तुझा फोन कुठे आहे? या आई साहेब या. अहो तुमच्या सुपुत्राचं कौतुक चाललं होत. काय त्यांची कामगिरी आहे? एखाद्या आईसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अहो आई साहेब, भैयासाहेबाने आमच्यासाठी जसं चंद्रावर वातावरण आहे ना तसं करून ठेवलंय. त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप कौतुक आहे बघा. मला स्कूलमध्ये शिकवलं चंद्राबाबत. तिथं खूप सारे खड्डे आहेत. तसेच सेम टू सेम आपला इतर रस्ता नार आहेत बघा. अहो आई साहेब, येत जाता आम्ही एवढे भारावून जातो ना, वारंवार भैयासाहेब आणि तुमची आठवण काढतो. बरं मी एकटा नाही बरं का, येणारा जाणारा प्रत्येक जण हा तुमच्या नावाचा उदो उदो करतो, तुमची आठवण काढतो. आता जसं मी आलोय ना तसा प्रत्येक जण येणार आहे तुमचं सन्मान करायला. तर घ्या तेवढं गोड मानून. हं, थँक यू अंकल. होय माझा पोरगा हायच गुणी. आणि मला त्याचं लईच कौतुक आहे. तुम्ही एवढा त्याचा मान सन्मान करताय, एखाद्या आईसाठी हे काही कमी आहे का? अरे आईला कुठं माहिती आपला पराक्रम. भैयासाहेब तरी तुम्हाला म्हणत होतो की टक्केवारी गणितात बसवा, आता भोगा कर्माची फळ. भैयासाहेब येऊ का? आई साहेब काळजी घ्या. बाळा चल, त्यांना खूप काम आहेत, टक्केवारीचं गणित बसवायचं आहे. चंद्रयान यशस्वी करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचं खूप खूप कौतुक. तसेच टक्केवारीच्या नादात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व रस्त्यांना चंद्राचा फील देणाऱ्या सर्व जुगाडू शास्त्रज्ञांच्या चरणी ही शॉर्ट फिल्म समर्पित करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव.